सलग 3 दिवसांच्या दमदार पावसानंतर पुणे शहरातील धरणांमध्ये 5 TMC पाणी साठा झाला असून पुणेकरांना काहीसा दिलासा मिळालाय. पण जोपर्यंत 4ही धरणं पूर्ण क्षमतेने भरत नाहीत तोपर्यंत 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल असं महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितलंय. 3 दिवसाच्या दमदार पावसानंतर पुणे शहरातील धरणामध्ये 5 TMC पाणी साठा झाला असून काहीसा दिलासा पुणेकरांना मिळाला आहे. पण सध्या पावसाचा जोर पाहता जोपर्यंत 4ही धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाही तोपर्यंत पुणेकरांना दिवसाआड पाणी पुरवठा केला जाईल असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले. संदर्भामध्ये आज थोडा पाऊस थांबलेला आहे. साधारणतः 5.40 सव्वापाच 5.5 TMC पाणी आतापर्यंत धरणात जमा आहे. मुळात ही 4ही धरणांची साखळी जी आहे ती आपली टोटल 29 TMC ची आहे, ज्याच्यावर पुणे शहर आणि दौंड आणि इंदापूर तालुक्यातला पाणी पुरवठा हा अवलंबून असतो. आज अखेर 5.5 TMC होत असल्यामुळे आम्ही उद्या ईदच्या निमित्ताने 2 दिवस सलग पाणी दिलेलं आहे. दरम्यान ईदच्या निमित्ताने शहरात 2 दिवस सलग पाण्याचा पुरवठा केला जाईल ही परिस्थिती पाहता पुणेकरांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. पण शुक्रवारपासून पुन्हा त्या ठिकाणी 1 दिवसाआड जो काही पाण्याचा पुरवठा आहे तो पुण्यामध्ये होत राहील. माझी या निमित्ताने पुणेकरांना विनंती आहे की आपण मागची 10 महिने जसं सहकार्य केलं आहे ते सहकार्य पुढे सुद्धा आपण चालू ठेवावं. मी त्यांचा आभार सुद्धा मानतो की त्यांनी चांगल्या पद्धतीचं आम्हाला कोऑपरेशन केलेलं आहे. पण या संदर्भामध्ये 30 ऑगस्टपर्यंत जोपर्यंत ही धरणं पूर्ण भरत नाही तोपर्यंत हा 1 दिवसाआड पाणीपुरवठ्याचा जो काय तख्ता आहे त्याचप्रमाणे काम केलं जाईल आणि 1 दिवसाआडच पाणी दिलं जाईल. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे.